सातारा जिल्ह्यातील झटपट बातम्या। कराड उत्तर मतदारसंघातील फतेहपूर येथील पुलाच्या उभारणीची पाहणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दत्ताजीराव भाऊसाहेब बर्गे यांची पुण्यतिथी कोरेगावात करण्यात आली साजरी। मान्यवरांनी केले अभिवादन। कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक परिसर होणार पाणीदार। ग्राम गौरव प्रतिष्ठानचा पुढाकार। तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात झाली सुरुवात। कराड शहरातून गहाळ झालेले मोबाईल कराड पोलिसांनी परत मिळवून तक्रारदारांना केले परत। वर्गाच्या तुकडीमध्ये जातीनिहाय वर्गीकरण करणाऱ्या सातारा शहरातील सदर बाजार येथील निर्मल कॉन्व्हेंट शाळेसमोर हिंदुत्ववादी संघटनेने केले आंदोलन। खटाव तालुक्यातील चितळी येथे जबरी चोरी। चोरट्यांच्या बेदम मारहाणीत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी। वृद्ध दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरू। सातारा जिल्ह्यात वरुण राजाची हजेरी लागण्यापूर्वी आंब्याचे लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या खटाव तालुक्यामध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे। वर्धनगड गावाचा एक भाग असलेल्या चव्हाणवाडीमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई असल्याने आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चातून दिली कूपनलिका। सातारा जिल्ह्यात 199 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। सातारा जिल्ह्यात बांधासह जमिनीवर लागणार बांबू। पावसाळ्यात जिल्ह्यात बांबू लागवडीला होणार सुरुवात। राज्य शासनाने 1,60,000 रुपयेपर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे। नवीन पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना 500 रुपयाच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयाच्या तिकिटावर मिळू शकणार आहे कर्ज। गुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरमधील संपूर्ण गावच खरेदी केले। सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले चौकशीचे आदेश। सातारा शहरातील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित सुजाता दरेकर प्रस्तुत स्वररागिणी या गीत मैफिलीस सातारकर रसिकांनी भरभरून दिला प्रतिसाद। सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगावमध्ये भीषण पाणीटंचाई। टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी। पुढील 24 तासात महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। सातारा जिल्ह्यातील निंबळकमध्ये भर वस्तीत घुसला बिबट्या। निंबळक गावामधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। सातारा तालुक्यातील जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला सातारी तुरा। गतवर्षीच्या तुलनेने 1 महिना अगोदर दर्शन। ग्राहक माहिती गुणवत्ता निर्देशकात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक देशात अव्वल। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळवला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या 90व्या वर्षी वाई तालुक्यातील भुईंज येथे वृद्धापकाळाने निधन। सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील जनता लाईट आणि BSNL ची रेंज नसल्याने झाली आक्रमक। BSNL ची रेंज मिळवण्यासाठी करावी लागत आहे तारेवरची कसरत। महाबळेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पर्यटकांना बसला मोठा फटका। सातारा शहरातील हिरकणी महोत्सवाला सातारकर नागरिकांची प्रचंड गर्दी। खाद्य भांडार संसारोपयोगी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची होत आहे प्रचंड गर्दी।
छत्रपती शाहू पालखीचे सातारा शहरातील पोईनाका येथील शिवतीर्थावर करण्यात आले जोरदार स्वागत. कराड तालुका पोलिसांनी कराड उंडाळे रस्त्यावर अवैध 13 लाखाचा गुटखा पकडला व एका व्यक्तीला घेतले ताब्यात. कराडजवळ वाठार येथे वडाप रिक्षाचा भीषण अपघात. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह प्रवासी झाले जखमी. सातारा जिल्ह्यातील पाटण कोयनानगर परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्याने आंब्यांचे मोठे नुकसान. कराड विटा मार्गावर कृष्णा कॅनॉल येथे ट्रक व दुचाकीचा अपघात. या अपघातामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू. वाई पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून संरक्षक कठडे नसल्याने अपघाताला मिळत आहे निमंत्रण. कराड तालुक्यातील वराडे येथील एका महिलेला 10 लाखाचा गंडा घालणाऱ्या मुख्य संशयित आरोपीस उमरज पोलिसांनी कोल्हापूर येथून शिताफीने केली अटक. पाचगणी व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी शिरले घरात. रस्त्यांना आले ओढ्याचे स्वरूप. पाटण तालुक्यातील चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डेंग्यू बाबत काढण्यात आली जनजागृती रॅली. मान तालुक्यातील बिजोडीसह जाधववाडी तोंडले परिसराला मुसळधार पावसाने दिला फटका. डाळिंब बागाचे झाले मोठे नुकसान. वादळी वाऱ्याने विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली.